औणा तालुक्यातील वगरवाडी इथे डेंग्यून अक्षरशः थैमान घातले यामध्ये खोटा अहवाल देऊन डेंग्यू नसल्याचं कारण आरोग्य अधिकारी यांनी दिले, दरम्यान सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासंबंधी माहिती आशा वरकर यांनी देऊन देखील आरोग्य अधिकारी गावामध्ये आले देखील नाही कोंडा तालुक्यातील वगरवाडी इथे डेंग्यूच्या आजारानं तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समजताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि दोन दिवस फवारणी परिसरातील सफाई रुग्णांची तपासणी करून देखावा केल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे विशेष म्हणजे मागील महिन्यामध्ये डेंग्यूमुळेच तिघांना जीव गमवावा लागलाय हे नक्की असलं तरी आरोग्य विभागानं हे डेंग्यू नसल्याचा अहवालामध्ये दिलाय हा शंभर टक्के बनाव असल्याचा प्रकार उघडकीस आलाय या मृत व्यक्तीच्या घरी कोणताही वैद्यकीय अधिकारी गेला नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय यामध्ये दोन दिवस पथकानं देखावा करून आज घडीला कोणीही डॉक्टर इथे नाहीये मात्र तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय गावामध्ये डेंग्यू सुदृश्य रुग्ण दिसत आहेत अशी माहिती येथील आशा वर्कर कमलाबाई फुलपगार यांनी दिली होती मात्र संबंधित आरोग्य विभागानं याकडे कानाडोळा करण्याचं काम केलंय डॉक्टरला जे डॉक्टर लोक आल्या तू आम्हाला सांगितलं मी कळेल तर तीन तारखेला एक मृत्यू झाला आणि एक अकरा तारखेला झाला आणि सोळा तारखेला गेल्या महिन्यात लसीकरण झालं डॉक्टर आले का आले का तेव्हा आले नव्हती हो ते आता आली पेपरला आल्यावर

दरम्यान या गावामध्ये कोणालाही डेंग्यू झालेला नाहीये असा दावा आरोग्य विभागानं केला होता याबाबत वगरवाडी इथे जाऊन माहिती घेतली असता मयत तीनही रुग्णांचा मृत्यू हा डेंग्यूच्या तापाच्या आजारानं झाला होता तसेच त्यांच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये आणि आता उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याचं चित्र आहे त्यामुळे आरोग्य विभागाचं पितळ आता उघडं पडलंय यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या आशा वर्कर कमलाबाई फुलपगार यांनी या घटना घडण्याआधीच वरिष्ठांना आमच्या गावामध्ये तापाचे रुग्ण वाढत आहेत तपासणी करावी लागेल असं कळवलं होतं मात्र आरोग्य विभागानं याकडे साफ दुर्लक्ष केलंय तापेचे रुग्ण जास्त झाले वाढ वाल्ड़, वाढत वाल्ड़, वाढलेत अजून आणि गावामध्ये दोन दिवस दोन दिवस फेरफार केली धुवारणी फुवारणी केली चौ चौकशी केली काय त्यांना काही ते कळालं नाही जास्त काही त्यांना बघितलं नाही जास्त दोन दिवसापरी आणि गावामध्ये डेंग्यूची अजूक साथ वाढलेली आहे आजूक अजूक दोन चार लेकरं ॲडमिट आहेत ना इंगुल जिल्ह्यात आता डॉक्टर आता आले का डॉक्टर आता इथं या दोन दिवसापासून आले नाहीत डॉक्टर काही आले नाहीत आजू गावामध्ये दोन दिवस असा आरोप यावेळी करण्यात आलाय कदाचित आरोग्य अधिकारी संबंधित विभागानं अगोदरच पाऊल उचललं असतं तर ह्या घटना घडल्याच नसत्या हे मात्र नक्की आमच्या इथं डॉक्टर येत नाही दोन गोळ्या देत नाहीत तापीची तर ता मरणाचे ताप ले लेकर बाळाली आले हे इंगोलीला लेकरू आमच्याला आता पाठवलं आमचे तीन तर गेले माणसं तापीच्या आता एक कोणता ना आता, आता आमच्या पशी वाऱ्या हे या आले ते याला आम्ही काय सांगाव का डॉक्टराच्या इला डाक्टरापशी असतं का आम्ही डॉक्टर जर असतो तर तुमच्या पशी कशाला येत होतो डॉक्टर कधी येतात कोणत्या डॉक्टर येतात आमच्या इथं कोणत्या डॉक्टर येत नाही का डॉक्टर ताप आली का येऊ आली कधी विचारणार नाही कोणा गात ना नाही पाया पड पण कोणी गेला म्हणून कोणी असं दुखू लागलं म्हणून त्यांना दिले कोणा पाच दिले कोणी दहा दिले काढे एक दोन तीन लाख रुपये काढले तिथले लोपाय लावले आम्ही पण आमच्या लेकीला कोट्या मुलीला गुण आला नाही उमेश चक्कर पाटील सी चोवीस तास हिंगोली